नमस्कार, डिजिटल प्रभातच्या या विशेष आवृत्तीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जसं आपण जाणतो की प्रतिवर्षी महाराष्ट्रामध्ये 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ हा कृषी दिन वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे आपण साजरा करत असतो. गेली 90 वर्षांची परंपरा असलेला दैनिक प्रभात या डिजिटल प्रभातच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे आणि या कृषी दिनाच्या निमित्तानं कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आणि व्यावसायिक यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आज आपण आहोत पुण्यातील शुक्रवार पेठेतील मुकुंद इंजिनियर्स या एका आगळ्या वेगळ्या फर्ममध्ये, जिथं माझ्याशी संवाद साधणार आहेत या फर्मचे प्रमुख नरेशभाई लक्ष्मणदास मेघाणीजी. साधारणपणे कृषी व्यवसायाला निगडीत असणाऱ्या असंख्य वस्तू, मशिनरी, उपकरणं ही मुकुंद इंजिनियर्समध्ये शेतकऱ्यांना मिळतात. तर पहिल्यांदा आपण नरेशभाईंना हे विचारूया की मुकुंद इंजिनियर्स या आपल्या फर्मची सुरुवात केव्हापासून झाली, कुणी केली आणि आजपर्यंत त्याची वाटचाल आपण कशा पद्धतीने केलेली? नमस्कार, मी नरेश लक्ष्मणदास मेघाणी, को फाउंडर ऑफ मुकुंद इंजिनियर्स. हे बिझनेस आम्ही 1979 ऑक्टोबरमध्ये सुरुवात केला होता. ओके, दिस इज माय पप्पाज बिझनेस, तो ओके आता कंटिन्यू करतो आहे. ओके, गेले जवळजवळ 50 वर्ष आम्ही ह्या फील्डमध्ये आहोत, त्याचं नॉलेज आहे. त्यानंतर आम्ही ह्या फील्डमध्ये शेतकऱ्यांसाठी, इंडस्ट्रीसाठी, डोमेस्टिक लघु उद्योगांसाठी, महिला बचत गटसाठी काम करत आहोत. ओके, तुमच्या वडिलांनी सुरू केलेला हा बिझनेस तो तुम्ही सुरू ठेवलात, तुमची मुलंही आता यामध्ये आहेत, म्हणजे गेल्या 78-79 सालापासूनची आजपर्यंतची वाटचाल ही शेतकऱ्यांच्या हिताची राहिलेली आहे. तर आपल्या या व्यवसायामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारच्या सुविधा आपण देत असतात? आम्ही सुरुवात केली होती शेतकऱ्यांना डिझेल इंजिन पंपसेट देण्यापासून, डिझेल इंजिनवर चालणाऱ्या पिठाच्या गिरण्यांपासून, जेनसेटपासून आणि ट्रॅक्टरवर लागणारे फवारणी पंपांपासून आम्ही सगळी सुरुवात केली होती. पण फवारणीचे पंप आम्हाला कॉम्पिटिशन चायनीज प्रोडक्ट असल्यामुळे आम्ही त्यातनं बाहेर पडलो आणि आम्ही डीझी जेनसेट्स, किर्लोस्कर, होंडा आणि कॉमेट हे कोल्हापूरची सुप्रसिद्ध कंपनीचे ऑथराइज आउटलेट आहोत. ओके, शेतकरी बांधवांसाठी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केवळ शेतात कष्ट केले आणि पीक उगवलं एवढ्यापुरती शेती आता मर्यादित नाही आहे. त्यामध्ये अनेक वेगवेगळी मशिनरी लागते, तंत्रज्ञान लागतं आणि मग शेती सुसह्य होते. पूर्वीसारखं मनुष्यबळ आज शेतामध्ये मिळत नाही, त्या दृष्टिकोनातून आपल्याकडची मशिनरी ही त्यांना उपयोगी पडत असावी, याविषयी आपण काय सांगाल? आम्ही त्यांना आता पॉवर पंप्स, टेक्समोचे पंप्स, बोरवेल्सचे सबमर्सिबल पंप्स आणि किर्लोस्करचे खूप सुंदर सुंदर पंप जे आहेत त्याची आम्ही डीलरशिप असल्यामुळे आम्ही भरपूर स्टॉकला मटेरियल ठेवतो. जे गावालाही मिळत नाहीत काही पंप्स असे टेक्निकली साऊंड पंप्स, ते आमच्याकडे मिळतात. आता शेतकऱ्यांची मुलं एवढी आधुनिक झाली आहेत की ते नेटवर सगळं सर्च करून, आम्हाला गुगलवर सर्च करून तिथपर्यंत येऊन आमच्याकडनं ते पंप खरेदी करतात आणि त्यांना आम्ही खूप योग्य प्राईसमध्ये आम्ही करून देतो. शेतकऱ्याला शेतीमध्ये काम करत असताना आपली उपकरणं ही उपयोगी पडतातच, त्यांनी पिकाचा दर्जाही सुधारतो, शेतकऱ्याचं राहणीमानही सुधारतो. यामध्ये आपल्याला मिळणारं समाधान, एक व्यावसायिक समाधान, हे आपण कोणत्या शब्दामध्ये सांगाल? आमचे आत्तापर्यंत जेवढे शेतकरी आहेत, जे जुने संबंध आहेत 40-40 वर्ष, त्यांची मुलंही आमच्याकडे येतात खरेदीला आणि ते आम्हाला सांगतात जे जुन्या पद्धतीने हाताने काढायचे जे होते, त्यानंतर सबमर्सिबल निघाले, ओपनवेल सबमर्सिबलमुळे आणि तुषार सिंचनामुळे त्यांची शेती भरपूर भरभराट झाली आहे आणि मॅनपॉवर कमी लागून उत्पन्नाचा वाढ झालेला आहे. त्यामुळे ते आमच्याशी रिलेटेड आहेत आणि म्हणतात इथनंच घेतलेलं आम्हाला जास्त समाधान आहे. बरोबर तुम्ही सांगितलं, ग्राहकांचा विश्वास, वर्षानुवर्ष हा विश्वास मिळवणं, तो टिकवणं या व्यवसायामध्ये अत्यंत आवश्यक असतं आणि शेतकरी बांधवांचं जीवन आणि शेती सुसह्य होण्यासाठी आपल्याकडची उपकरणं त्यांना उपयोगी पडत आहेत. तर आपल्या पिताश्रींनी सांगितलं परंपरागत शेतकरी कशा पद्धतीने
या मुकुंद इंजिनियर्सशी जोडला गेलेला आहे. आता आपल्याला हे माहिती करून घ्यायचं आहे की नवीन तंत्रज्ञान स्प्रिंकलर्स असतील, ओपन वेल सबमर्सिबल पंप्स असतील, हे वापरून शेतकरी कशा पद्धतीने समृद्ध होतो आहे. सी, आजकाल काय झालं आहे, आम्ही जे ट्रेंड बघतो आहे ते फार बदललं आहे. पहिलं शेतकरी दुकानापाशी यायचो, चार ठिकाणी विचारायचं, बघायचं, वस्तू हातात जर डोळ्यासमोर असेल तर ते बघून मग खरेदी करायचं. आता शेतकरी हुशार झाला आहे, तो काय करतो, तो यूट्यूबवर जातो, वस्तू काय बघतो, समजतो कुठला ब्रँड चांगला आहे, त्याचे रिव्ह्यूज बघतो, ओके, आणि फोनवरतीच ऑर्डर देतो. आम्ही हे अनुभव घेतला आहे की लोक डायरेक्टली फोन करून बघतात वस्तू यांच्याकडे काय उपलब्ध आहे, कुठली आधुनिक आहे, आपल्याला सोपं कसं पडतं. जसं आता सांगा, ड्रिपचं आपण जर समजा उदाहरण घेतलं, ड्रिप इरिगेशन करणं एवढं सोपं आहे की पहिलं एका क्षेत्रामध्ये, एक एकरच्या प्लॉटमध्ये जर पहिलं 10 लोक काम करायचे, पाणी मारायचं, पाईपलाईन तयार करायचं, आता 2 माणसावरती काम करता येत. म्हणजे शेतकरी हुशार सुद्धा झाला, इंटरनेटमुळे सगळ्या ठिकाणी इंटरनेट सोपं मिळतंय, त्यामुळे शेतकरीला तो बेनिफिट झाला. आपण ते बेनिफिटचं असं हे घेतोय की आपण डायरेक्टली ऑनलाईन पण विक्री चालू केली आहे, म्हणजे शेतकऱ्यांना डायरेक्ट ट्रान्सपोर्टने त्यांच्या घरी मटेरियल पोहोचवतो. हे सगळं मोबाईलच्या सुविधेमुळे झालं आहे. क्या बात आहे. म्हणजे जसं आपण पाहतो की सर्व क्षेत्रामध्ये इंटरनेट किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा फायदा हा तुम्हा आम्हाला होतच असतो, आणि शेताच्या बांधावर बाबळीखाली बसणारा शेतकरीसुद्धा त्याच्या हातातल्या मोबाईलवरून मुकुंद इंजिनियरशी संपर्क साधून त्याला हवं ते ड्रीप इरिगेशन असेल, सबमर्सिबल पंप असेल. एवढं सोपं झालं आहे की आपण एक फोन लावल्याने पंप सुरू होतो. हा नवीन टेक्नॉलॉजी आहे की आमच्या स्टार्टर्समध्ये आम्ही सिम कार्ड लावलं, एक फोन लावलं, एक बटन दाबलं की पंप चालू होतो, घरी बसलं. म्हणजे घरातून त्याला राहण्याची गरज नाही. म्हणजे शेतकरी बांधव आज इतक्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतोय आणि त्याला मुकुंद इंजिनियर सारख्या व्यावसायिकांची समर्थ साथ मिळतीय, ही फार महत्त्वाची गोष्ट चैतन्य साहेब आपण या ठिकाणी सांगितलीत. याचबरोबरीने शेतकऱ्यांना आता मनुष्यबळाची ही कायम कमतरता असते, शेतमजूर मिळत नाहीत, मग आपल्याकडच्या उपकरणं वापरून ते त्यांच्या म्हणजे कसं म्हणतो आपण, कमी जागेत जास्त उत्पन्न काढणं आहे, ऑप्टिमायझेशन आहे, हे तुमच्याकडच्या कोणत्या इक्विपमेंटमधून तुम्ही साध्य करू शकता. सगळ्यात पहिलं आमच्याकडे बोरवेलचे पंप आणि ओपनवेलचे म्हणजे बावडीतले विहिरीतले पंप जे आहेत त्यांनी करून आजकाल हाय डिस्चार्जचे पंप येतात. म्हणजे पहिलं लाईट बिल जर 10 HP पंप एक काम करत होऊ शकत असतं, बरोबर, आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे 5 HP पंप 10 HP पंप सारखं काम करतो. म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्याला लाईटचं विषय वाचतात, एनर्जी एफिशियन्सी जे आपण बोलतो बरोबर होत आहे, त्याची वाढ आहे. आणि ह्या पंपांमध्ये अजून एक सिस्टम आलंय की सोलर आहे, म्हणजे बिना वीज वापरता आपण सोलरवरती पण आपले पंप चालवू शकतो. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. डिजिटल प्रभातच्या वाचकांनी या मुद्द्याकडे प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे. सौर ऊर्जा अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून विजेचं कनेक्शन नसताना दुर्गम भागामध्ये सुद्धा तुम्ही सोलर पॅनलच्या माध्यमातून वॉटर पंप चालवू शकता. व्होल्टेजचा प्रॉब्लेम असेल, एक्झॅक्टली, शेतीमध्ये लाईट नसेल किंवा भरपूर आता त्रास असतील, फ्लक्च्युएशन्स असतात ते सोलरमुळे निघून जातात. शेतकरी महाराष्ट्रातला आजचा आधुनिक बनलेला आहेच, आणि त्यांना अशा पद्धतीची स्प्रिंकलर सिस्टीम असेल किंवा सोलरवरच्या मोटर्स वापरण्याची सवय असेल, या सगळ्यामध्ये मुकुंद इंजिनियर्स हे त्यांना सातत्यानं मदत करत आहे आणि शेतकरी आधुनिक होण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होत आहे. आज आमच्याकडे कडबाकुट्टी मशीन्स पण आहेत, येस, जे आज आपल्याकडे शेतामध्ये 20-25 जनावर असतील किंवा 50-100 जनावर असतील, येस, त्यांना खायला जे कडबा लागते ती मशीन्स पण आम्ही ठेवतो. पशुपालनमध्ये आमचा हात शेतकरी लोकांना आमचा साथ आहे. क्या बात. शेतीविषयक अनेक उपकरणं मुकुंद इंजिनियर्समध्ये आहेतच, मात्र या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांना किंवा ग्रामीण भागामध्ये स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी, महिलांना बचत गटाला उपयोगाला येण्यासाठी अनेक उपकरणं ही मुकुंद इंजिनियर्समध्ये आहेत असं हरिहर आपल्याला सांगू इच्छित आहेत. तर अशा प्रकारची कोणती उपकरणं आपण या ग्राहकांना देता, त्याविषयी थोडं सविस्तर सांगा. नमस्कार, माझं नाव हरिहर मेघानी आहे आणि मागच्या 5-6 वर्षापासून मी पण माझं फॅमिली बिझनेसमध्ये इन्व्हॉल्वमेंट झालं आहे माझं. आणि यात 5 वर्षात मी काय ट्रेंडमध्ये चेंजेस पाहिलेत की ग्रामीण भागात लेडीज लोकं पण
छोटे मोठे बिझनेस करायला सुरुवात केली त्यांनी. आणि छोटे मोठे बिझनेसमध्ये आपण काय बघितले, पिठाचे गिरण्या, चकलींचे मशण्या, पापडाचे मशण्या, मसाल्यांचे मसाला यंत्र आणि असले मशण्यांनी ते रोजचं दूध भाजीपाला खर्च काढून ओके येस ते त्यांनी करून त्यांचा रोजचा खर्च पण निघून जातो, वेळ पण निघून जाते आणि घरी बसल्या बसल्या साधा घरच्या लाईटवरती ते बिझनेस चालू करतात. ते स्वतंत्र व्हायला लागले, जे चेंजेस आलेत, लेडीज लोक पुढे येतात, ते सगळे चेंजेसमध्ये आपण हे मशण्या विकतो. जे याला महिलांचं सबलीकरणासाठी तुम्ही एक अप्रत्यक्षपणे हातभार लावताय असं म्हणता येईल. बचत गटांसाठी सुद्धा आपल्याकडनं काही वस्तू लोक घेऊन जातात, भरपूर त्याविषयी काय सांगा. येस, भरपूर लोक, भरपूर महिला बचत आपल्याकडनं मशण्या घेतात. कशाच्या मशण्या घेतात? पिठाची गिरण्या घेतात आणि मागे जसं मशण्या बोललो तसल्या मशण्यांचं आपण व्यापार करतो. त्या मशण्यांनी ते घरी बसून छोटे मोठे बिझनेस करतात आणि घरच्या खर्चाला हातभार लावतात. आता मगाशी आपले बंधू त्यांनी सांगितलं सिंगल फेज आणि डबल फेज या तांत्रिक गोष्टीविषयी, तो शेतकऱ्यांना किंवा या ग्रामीण भागातल्या लोकांना हा मुद्दा कसा उपयोगाचा आहे हे आपल्याकडनं जाणून. कसं असतं, ग्रामीण भागात 3 फेज 24 तास नसतो. आता आपलं लेटेस्ट गव्हर्नमेंटमध्ये ग्रामीण भागात आणि शहरी भागात घरी घरी त्यांनी वीज पोहोचवली आहे. ओके, आणि वीज असते आपल्या घरची साधी सिंगल फेजची लाईट. बरोबर, सिंगल फेजची लाईटवरती चालणाऱ्या मशिनांचा वापर करून आपण नाही नाही म्हणून रोजचे 500,000 रुपये तर कमीत कमी कमवू शकतो. ओके, आणि ते नोकरी करण्यापेक्षा हा खूप सुंदर व्यवसाय पर्याय आहे. आणि ह्या व्यवसाय करून लोक स्वतंत्र पण होतात आणि त्यांना जाणीव होते की कष्ट करून आपण लय मोठे होऊ शकतो. क्या बात आहे. येस, सगळ्यात महत्त्वाचं मुकुंद इंजिनियर्स आणि ग्रामीण भागातला ग्राहक यांच्यामध्ये एक विश्वासाचं नातं गेल्या अनेक वर्षांचं बनलेलं आहे. त्याचा अनुभव तुम्हाला काही असा आला आहे का की परंपरागत एखादा शेतकरी, माझे वडील येत होते, मग आता मी येतो आहे, त्यांचा मुलगा येतो आहे आणि खरेदी करत राहतो आहे, या नात्याविषयी काय सांगा. आपण मी काय स्टडी केलं की ज्या फील्डमध्ये मी आहे, आपलं दुकान आहे मागचं 40-50 वर्षांचं लोकांचं विश्वास आहे. लोक नेहमी येत राहतात, काही लागलं तर ते म्हणतात ग्रामीण स्वस्त असो की भाग घ्यायचे तर मुकुंद इंजिनियर्स. ते विश्वास आपल्याला एवढं समाधान वाटतं आणि त्याच्यामुळे आपण कधी कोणाला चीट करू शकत नाही, कधी कोणाकडनं जास्त पैसे घेऊ शकत नाही. योग्य दरात चांगली वस्तू आपण देतो आणि चांगली सर्व्हिस देतो विकल्यानंतर, त्याच्यामुळे लोक परत परत येतात आपल्याकडे. क्या बात आहे. मुकुंद इंजिनियर्सच्या यशाची गुपितं या आपल्याला मेघाणीच्या तिन्ही सदस्यांकडून समजलेली आहेत. शेतकऱ्यांचं जीवन आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांचं जीवन सुसह्य होण्यामध्ये मुकुंद इंजिनियर्सचा मोठा वाटा आहे हे आपल्याला या निमित्तानं समजलं आहे. डिजिटल प्रभातच्या माध्यमातून मुकुंद इंजिनियर्सच्या पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.